जय हिंद। ए फ्यू मोमेंट्स लेटर। जय हिंद। अरे आता त्यांना एक दिवस अगोदर दिलं आणि आपल्याला म्हणजे आपला 15 ऑगस्ट आहे तर ते डिवायडेशन त्यांना पाहिजेच होतं ना, म्हणजे जे मोहम्मद आणि जीना वगैरे आहेत ते। इंग्रजांची जुलमी राजवट हटवण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, अनेकांनी हालअपेष्टा सहन करत तुरुंगवास भोगला, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले। त्यानंतर इंग्रजांची 150 वर्षाची राजवट ही 1947 संपुष्टात आली। त्यावेळेसपासून आत्तापर्यंत भारत स्वातंत्र्य दिवस हा 15 ऑगस्टला साजरा करतो। आज देशाला स्वातंत्र्य मिळून 76 वर्ष पूर्ण झाले। दुसरी तिसरी पिढी स्वातंत्र्यानंतर आज सध्या आहे, यांना स्वातंत्र्याबद्दल काय वाटतं, त्यांचे काय मत आहे, त्यांना काय माहिती आहे, हेच आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत। चला तर मग जाणून घेऊयात। भारताला किती वर्ष झाले स्वातंत्र्य मिळून? 74 76 वाला स्वातंत्र्य दिन आहे आणि याआधी 75 झाला होता, या आता 76 आहे। हा आता 75 वर्ष पूर्ण होतील आणि 76 वर्षात आपण पदार्पण करू। 76 स्वातंत्र्य दिवस केतवा आपला आता हा येईल का? स्वातंत्र्याला 75 वर्ष झाले येऊन, बरोबर आहे का? आता येणारा स्वातंत्र्य दिवस हा साधारणपणे 76 असणार आहे। या स्वातंत्र्याला आता या मी जे 2 hours later सेलिब्रेशन करतो ना, 77th हे स्वातंत्र्य दिवस सेलिब्रेशन करतो। आता हा 15 ऑगस्ट 1947 पासून जर पकडायचं झालं तर म्हणजे कितवा स्वातंत्र्य दिवस आहे हे म्हणण्यापेक्षा, हे मोजण्यापेक्षा, ह्या स्वातंत्र्य दिनी आपण काय नवीन मिळवलं हे जास्त महत्त्वाचं मला असतं। कितवा स्वातंत्र्य दिवस आपला? 75 किती वर्ष पूर्ण झाले स्वातंत्र्याला? 75 76 होईल। ह्या 76 स्वातंत्र्य दिन येत आहे। पहिलं ध्वजारोहण कोण केलं होतं लाल किल्ल्यावर? सॉरी, पंडित जवाहर नेहरू। पहिला तिरंगा कोणी फडकवला? नाही पण कुठे? नाईस, म्हणजे लाल किल्ल्यावर पंडित जवाहरलाल नेहरू। माहिती तुम्हाला माहिती आहे? पहिला फ्लॅग कुठे आणि कुठल्या पंतप्रधानांनी फडकवला? रेड, जवाहरलाल नेहरू, रेड फोर्ट। नाईस, पंतप्रधान नेहरूजी। नाही, सरदार वल्लभभाई पटेल ना। नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू। 26 जानेवारी आणि याच्यात काय फरक असतो 15 ऑगस्ट मध्ये? ऍक्च्युली 26 जानेवारीलाच भारताला स्वातंत्र्य दिला होता, म्हणजे 26 जानेवारीला स्वातंत्र्य मिळालं होता। पण ए फ्यू मोमेंट्स लेटर मला एवढी हिस्ट्री आता आठवत नाही। 15 ऑगस्ट हा जो आहे स्वातंत्रता दिवस, म्हणजे आपण स्वतंत्र झालो, जे संविधान लिहिलं गेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडनं ते 1951 ते पूर्ण झालं आणि मग ते प्रस्तुत केलं गेलं, म्हणजे त्याची अंमलबजावणी करण्यात त्याची अंमलबजावणी सुरू झाली। त्याच्यामुळे तो प्रजासत्ताक दिवस आपण 26 जानेवारी हा साजरा करतो। एक इंडिपेंडन्स डे आणि एक रिपब्लिक डे। मग रिपब्लिक डे कुठला? रिपब्लिक डे 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट इंडिपेंडन्स डे 15 ऑगस्ट। स्वतंत्र दिवस तर 15 ऑगस्ट आहे ना, आणि ते 15 ऑगस्ट हा आपला स्वतंत्र दिन म्हणून साजरा केला जातो आणि 26 जानेवारी हा आपला भारतीय संविधान दिन म्हणून साजरा केला जातो।
15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन आहे, 26 जानेवारी हा आपला प्रजासत्ताक दिन आहे, जानेवारी 26 तारीख येते ना त्या दिवशी आम्ही सेलिब्रेशन कुठला दिवस म्हणून करतो ते आपला गणतंत्र दिवस म्हणून. स्वातंत्र्य दिन जो आहे तो 15 ऑगस्ट 1947 असतो आणि 26 जानेवारी 1950 हा गणतंत्र दिवस असतो. याच्यातला फरक असा आहे की स्वातंत्र्य जे मिळालं आपल्याला ते 1947 मिळालं आणि त्यावेळेस संविधानातले काही कलम लागू झाले, पण 1950 आपण पूर्णपणे संविधान लागू केलं म्हणून आपण 1950 गणतंत्र दिवस साजरा करतो. हा स्वतंत्र दिवस आहे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी. पंधरा ऑगस्टला देश स्वतंत्र झाला होता आणि 26 जानेवारीला एक प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून देशाची ओळख झाली होती. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन आहे आणि 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन. प्रजासत्ताक दिन म्हणजे नेमकं झालं होतं काय? नेमकं आपलं कॉन्स्टिट्युशन जे आहे ना ते लागू केलं गेलं होतं. 15 ऑगस्टला आपला देश स्वातंत्र्य झाला होता आणि 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो आपण. म्हणजे गणराज्य दिवस म्हणून आपण साजरा करतोय प्रजासत्ताक, जे आपण फ्रान्सचं ह्या देशाकडून घेतलेलं आहे स्वातंत्र्य, समता, बंधुता, गणराज्य जे आदर्श आहेत ते प्रजासत्ताक. आणि 15 ऑगस्टला स्वातंत्र्य झाला होता देश. भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू कुठे भडकावला होता? दिल्लीत फडकावला होता, लाल किल्ल्यावर. हा, लाल किल्ल्यावर. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि पहिले प्रधानमंत्री? प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू. कुठल्याही 5 स्वातंत्र्य सैनिकांचे तुम्ही नाव सांगा. महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, आझाद, काय चंद्रशेखर आझाद. चंद्रशेखर आझाद आणि तर आपण बघितल्या आपल्या देशातील दुसरी तिसरी पिढी आता स्वातंत्र्याचा स्वतंत्र भारतामध्ये राहते. अनेकांना आपण स्वातंत्र्य दिवस कितवा आहे ते विचारलं, काही म्हणतात 75वा, काही म्हणतात 76वा, काही म्हणतात 77वा. खरं उत्तर हे आहे की 76वा आहे. 1947 जर आपण मोजलं तर ते 77वा ह्या स्वातंत्र्य दिन असं आपण म्हणू शकतो, असा एक मोठा वर्ग आहे. मात्र अधिकृतरित्या हा 76वा स्वतंत्र दिवस आहे.